नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या पोस्टमार्टम या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. नांदेड जिल्ह्यामधल्या माहूर तालुक्यातील रुई फाटा ते गुंडवळ तांदळा या रस्त्याचं बोगस काम होत आहे. गावकऱ्यांनी अनेक तक्रारी देऊनही संबंधित विभाग आणि गुत्तेदार काही ऐकायला तयार नाही. अंदाजपत्रकाला बगल देत या रस्त्याचं काम होत आहे. या गावकऱ्यांना अनेक वर्षापासून रस्त्याची प्रतीक्षा होती, पण रस्ता मात्र आता बोगस आणि थातुरमातूर पद्धतीने होत आहे. बघूया डीटी न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये या रस्त्याचं पोस्टमार्टम. माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या रुई गुंडवळ आणि तांदळा या एकमेव रस्त्याच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फे याला मंजुरी मिळाली असून उपविभाग किनवटच्या देखरेखीखाली हा रस्ता आता तयार होत आहे. डी टी न्यूज मराठीनं या रस्त्याची पाहणी केली असता अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. या रस्त्याचं काम थातूर मातूर आणि बोगस पद्धतीने होत आहे. अंदाजे 35 लाख रुपये खर्च असलेला हा रस्ता बोगस पद्धतीने होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली, पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आणि गुत्तेदारांनी कानावर हात ठेवले. दिवसा ढवळ्या कशाप्रकारे लोकांच्या डोळ्यात धूळ टाकून हा बोगस रस्ता होत आहे याचं हे व्हिडिओ फुटेज आपण बघत आहात. अनेक वर्षापासून गावकऱ्यांची इच्छा होती की हा रस्ता व्हावा, पण हा रस्ता अत्यंत बोगस पद्धतीने सर्व निधी लाटण्याचा प्रयत्न गुत्तेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी करत आहे. आणि येत्या 10 मे रोजी संबंधित गुत्तेदाराविरुद्ध गावकरी उपोषणाला बसणार आहेत. माहूरहून राजू दराडेसह डी टी न्यूज मराठी. हे आहे डी टी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज मराठी.